पंढरपुरातून जाणारा नगर औरंगाबाद महामार्गावर ड्रेनेजचं सांडपाणी साचलं आहे, त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र तरी देखील याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन आणि केटी संगम पथक नाक्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूस पंढरपुरातून जाणाऱ्या नगर औरंगाबाद महामार्गावरील पंढरपुरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन आणि केटी संगम या पथकर नाका कंपनीचे दुर्लक्ष असल्याने येथून वाळूस औद्योगिक वसाहतीत काम करण्यासाठी जाणाऱ्या हजारो कामगार आणि प्रवाशांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. वाळूस आणि पंढरपुरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी शिवराई येथील केटी संगम या पथकर कंपनीला देण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा टोलही संबंधित कंपनीकडून वसूल केला जातोय. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गालगत पावसाचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या गटारीची साफसफाई न झाल्याने या ठिकाणी नेहमी चोकअप होत आहे. यामुळे महामार्गावरून सांडपाणी वाहत असल्याने अनेकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. हा मार्ग पंढरपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात असल्याने येथील स्वच्छतेची जबाबदारीही ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी महामार्गावरून वाहत असून देखील याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या संदर्भात ए आय न्यूजचे प्रतिनिधी सुदाम गायकवाड यांनी पंढरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच गौतम चोपडा यांना विचारणा केली असता या सांडपाण्यामुळे कामगार आणि प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेत ग्रामपंचायतीकडून संबंधित कंपनीला पत्र देऊन स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जे वाळूस नगर हायवे औरंगाबाद नगर हायवे त्याच्यावरती जे के टी वाल्यांना सांडपाणी जाण्यासाठी जे रोडच्या दोन्ही बाजूने नाले केलेले आहेत ते कारण खूप वर्ष रोड झालं तेव्हापासून ते साफसफाई स्वच्छता केलेली नाही आहे. त्या कारणामुळं पावसाचं पाणी सांडपाणी जाण्यासाठी नाले चोकअप झालेले आहेत. ते रोडावर पाणी येतं, नागरिकाला गावामध्ये त्रास होतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकाला बी त्याचा खूप त्रास होऊ लागला. तर ते के टी संगमवाल्या ना ते नाला स्वच्छ करा, मी ग्रामपंचायत तर्फे त्यांना असं एक निवेदन देणार आहे. वाळूजहून सुदाम गायकवाड, ए आय न्यूज औरंगाबाद.